शुक्रवारी चुकूनही करू नका या चुका, पैशाअभावी या 7 गोष्टी घडू लागतात. नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये. हिंदू धर्मात ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केला जातो, त्याचप्रमाणे शुक्रवार हा धनाची देवी महालक्ष्मीला समर्पित केला जातो. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस शुक्रग्रहाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रह शुक्र संपत्ती, प्रेम आणि भौतिक सुखाचे कारण मानले जाते. तर शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून सुख समृद्धी प्राप्त करणे शुभ मानले जाते. या दिवशी कुटुंबासोबत महालक्ष्मीची विधिवत पूजा केल्यास ती प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद देते. या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करून तिला प्रसन्न करू शकता. तर शुक्रवारी काही कामे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. मान्यतेनुसार शुक्रवारी काही कामे करणे निषिद्ध आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मी साधकावर नाराज होऊ शकते. याशिवाय तुम्हाला जीवनात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया शुक्रवारी कोणत्या चुका टाळाव्यात. तसेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शुक्रवारी कोणते काम केल्याने धन वाढते, पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जय लक्ष्मी माता लिहा. शुक्रवारी काय करावे? मित्रांनो, शुक्रवारी नवीन कपडे खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे किंवा चांदीचे वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी एखाद्या व्यक्तीने सजावटीच्या वस्तू, उपकरणे, चित्रे, फोटो इत्यादी खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. कडुलिंब हे माँ दुर्गाचे रूप आहे. शुक्रवारी कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण केल्याने सुख समृद्धी मिळते आणि ग्रहदोष दूर होतात. शुक्रवारी एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला कपडे, धान्य इत्यादी दान करा. असे केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद देते. मित्रांनो, शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालणे शुभ मानले जाते. असे केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि रखडलेले काम पुन्हा सुरू होते. शुक्रवारी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्यासोबतच लक्ष्मी मंत्र आणि 40 पाठ करा. स्त्रीचा अपमान करणे हे कोणत्याही धर्मात सर्वात मोठे पाप मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणूनच या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये देवी लक्ष्मी वास करते. ज्योतिषशास्त्रानुसार स्त्रीचा अपमान करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान करणे. असे केल्याने लक्ष्मी रागवते आणि निघून जाते आणि घरात आर्थिक चणचण येऊ लागते. आणि जेव्हा घरात पैशाची कमतरता असते तेव्हा हळूहळू नात्यात खळबळ येऊ लागते, कारण मग प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होत नाही, त्यामुळेच एकमेकांमध्ये दुरावण्याची परिस्थिती निर्माण होते आणि मग घरात सुखशांती राहत नाही. म्हणून या दिवशी तुम्ही कोणत्याही महिलेचा आणि इतर लोकांचा अपमान करणे टाळावे. मित्रांनो, शुक्रवारी तुम्ही कोणाला उधार देऊ नका आणि पैसे घेऊ नका, कारण असे केल्याने लक्ष्मी देवी कोपते. कारण देवी लक्ष्मी तुमच्या घरातून दुसऱ्या कोणाकडे जाऊ देऊ नये, कारण ती कर्ज म्हणून दुसऱ्याच्या घरात प्रवेश करते. म्हणूनच जर तुम्हाला एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर तुम्ही ते पैसे कर्ज म्हणून न देता आनंदाने देऊ शकता. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पण त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कोणालाही पैसे देऊ नये कोणत्याही प्रकारे किंवा इतर मार्गाने, कारण सूर्यास्ताच्या वेळी पैसे खर्च केल्याने तुम्हाला हप्ते फेडता फेडता कर्जाच्या भिंतीत जखडून टाकता येईल, ज्यामुळे ते मिळवणे कठीण होते. बाहेर दान करणे हे सर्वोत्तम कर्म आहे, परंतु शुक्राचा संबंध साखरेशी असल्याने ज्योतिषशास्त्र सांगते शुक्रवारी कोणालाही साखर दान केल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो. आणि जेव्हा शुक्र कोणत्याही राशीत कमजोर असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक संकटे येतात, त्यापासून मुक्ती मिळणे खूप कठीण होऊन जाते. यासोबतच असे मानले जाते की मिठाई देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे, कारण देवी लक्ष्मीला मिठाईचा आस्वाद घेणे आवडते. त्यामुळे शुक्रवारी
कोणाला गोड वस्तू दान करू नका. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी दररोज स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे, पण विशेषतः शुक्रवारी घराची नीट साफसफाई करून सर्व वस्तू एका जागी ठेवाव्यात. वस्तू इकडे तिकडे हलवू नये, कारण घरातील अस्वच्छतेमुळे देवी लक्ष्मी रुष्ट होते आणि जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर कोपते तेव्हा त्या घरामध्ये पैशांची कमतरता आणि गरिबी येऊ लागते. मानवाला स्वच्छता आवडते त्याचप्रमाणे प्रत्येक देवी देवतांनाही स्वच्छता आवडते. म्हणूनच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण नेहमी आपले घर आणि विशेषतः जिथे कोणतेही देवता असतील ठिकाणाची योग्य प्रकारे स्वच्छता करावी. ते स्थान रोज सकाळी पाण्याने धुवावे, विधिवत पूजा करावी. असे केल्याने घरात सुख शांती राहते. याशिवाय स्वच्छ स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो, यामुळे घरात सुख समृद्धी आणि सुख शांती नांदत राहते. रात्री चुकूनही घाणेरडी उष्टी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये, यामुळे लक्ष्मी देवी कोपते आणि घरात अशांतता पसरते. आरोग्य बिघडण्याचीही शक्यता असते. याशिवाय काही लोकांना आठवडा संपणार आहे असे वाटते, त्यामुळे हातात जे कपडे असतील ते घालतात. याशिवाय काही लोक घराची साफसफाई करतानाही जुने किंवा मळलेले कपडे घालतात, पण असे करणे तुमच्या नशिबासाठी चांगले मानले जात नाही. शुक्रवारी घाणेरडे कपडे किंवा फाटलेले कपडे घालणे टाळावे, यामुळे ग्रहदोष होऊ शकतो. शुक्रवारी मांसाहार करू नये, या दिवशी मद्यपानही टाळावे. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो. शुक्रवारी पूर्णतः सात्विक अन्न खावे, शक्य असल्यास शुक्रवारी दिवसभर सात्विक भोजन करणेही सवय लावा. या दिवशी मांस आणि मद्यसेवन केल्याने घरात अशांतता येते. शुक्रवारी व्यक्तीला संपत्तीशी संबंधित काम टाळण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी संपत्तीशी संबंधित काम करणे हानिकारक ठरू शकते. याशिवाय अनेक प्रकारचे ज्योतिषशास्त्र सांगते की माता संतोषी देखील माता लक्ष्मीच्या रूपात आहे. म्हणूनच शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही आंबट पदार्थ खाऊ नये. विशेषतः आंबट टोमॅटो लोणचे आणि इतर गोष्टी ज्या तुमच्यामध्ये आंबट आहेत त्याऐवजी त्या अजिबात खाऊ नयेत, कारण आंबट पदार्थ खाल्ल्याने देवी लक्ष्मी खूप क्रोधित होते आणि तुम्ही तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी देवी लक्ष्मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे संकट येतील. जिथून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणे खूप कठीण होईल. त्यामुळे शुक्रवारी शक्य तितके आंबट वस्तू स्वतःपासून दूर ठेवा आणि तुमच्याकडून दिलेला प्रसाद स्वीकारणाऱ्याला आंबट पदार्थ खाण्याचा सल्ला देऊ नका. शुक्रवारचा उपाय 1. जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद टिकवायचा असेल तर शुक्रवारी बाजारातून कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीचे फोटो चित्र आणा, मंदिरात स्थापित करा. यानंतर प्रथम देवीला फुले अर्पण करा, त्यानंतर धूप दिवा इत्यादींनी त्यांची पूजा करावी. शुक्रवारी असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल. 2. जर तुम्हाला तुमचे सौभाग्य वाढवायचं असेल तर शुक्रवारी 1 रुपयाचे नाणे घेऊन तुमच्या मंदिरात देवी लक्ष्मीसमोर ठेवा. आता सर्वप्रथम देवी लक्ष्मीची योग्य प्रकारे पूजा करा, त्यानंतर त्याच प्रकारे पूजा करा आणि शुक्रवारी दिवसभर ते नाणे मंदिरात ठेवा. दुसऱ्या दिवशी ते उचलून लाल कपड्यात बांधून ठेवा. शुक्रवारी हा उपाय केल्याने तुमचे सौभाग्य वाढेल. 3. आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात शंख अर्पण करावा, यासोबतच देवीला मखाना अर्पण करावा आणि हात जोडून तिच्याकडे उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. शुक्रवारी असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. 4. जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर शुक्रवारी एक लहान मातीचे भांडे घ्या आणि त्यात तांदूळ भरा. तांदळाच्या वर 1 रुपयाचे नाणे ठेवा. हळदीची एक गाठ ठेवा. आता त्यावर झाकण ठेवून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. एखाद्या मंदिराच्या भटाला दान करा. शुक्रवारी हे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये खूप वाढ होईल. जर तुम्ही शुक्रवारी कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी बाहेरगावी जात असाल आणि तुम्हाला त्यात यश मिळवायचे असेल, शुक्रवारी घराबाहेर पडताना सर्वप्रथम लक्ष्मी मातेला नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यानंतर साखर घ्यावी, पाणी प्यावे आणि घराबाहेर पडावे. शुक्रवारी असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक फायदा मिळवायचा असेल, तुमचा व्यवसाय खूप पुढे न्यायचा असेल, शुक्रवारी स्नान वगैरे झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून आसनावर बसून महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाले प्रसिद्ध
श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवत आहे. हा मंत्र नीट बघून घ्या. आणि या मंत्र असा मंत्र आहे, या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. शुक्रवारी असे केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच जर तुम्हाला तुमच्या घराची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असावी आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असावी असे वाटत असेल तर त्यासाठी शुक्रवारी स्नान करावे. यानंतर एका भांड्यात थोडी हळद घेऊन ती पाण्याने विरघळून घ्यावी. आता या हळदीने तुमच्या घराच्या बाहेरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला जमिनीवर छोट्या खुणा करा. त्यानंतर गेटच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा. शुक्रवारी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची तिजोरी नेहमी धनाने पैशाने भरलेली राहील. हा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचे कोणतेही दावे करत नाही. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा. देवी लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.